नमस्कार, माझ्या लिव्ह फॉरएव्हर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मी माझ्या मुलीसाठी ज्या पौष्टिक रेसिपी बनवते त्या मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तुम्हाला माहीतच आहे, इंग्रजीत एक म्हण आहे, अन ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे, अर्थात रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरांना दूर ठेवा। तुमची मुले ॲपल खायचा कंटाळा करत असतील किंवा त्यांना ॲपल खायला आवडत नसेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आज मी तुम्हाला घरच्या घरी झटपट ॲपल जॅम कसा बनवायचा ते दाखवणार आहे। आणि हा ॲपल जॅम खास करून मी गुळापासून बनवणार आहे। गुळ आणि ॲपल हे दोन्ही लहान मुलांची पचनक्रिया चांगली राहण्यास मदत करते। तसेच ॲपलमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते। तर चला बघूया झटपट ॲपल जॅम कसा करायचा। त्यासाठी लागणारे साहित्य, एक चमचा तूप घेतले आहे, एक मध्यम आकाराचे सफरचंद किसून घेतलेले आहे, एका मध्यम आकाराच्या सफरचंदासाठी मी 1/2 कप गूळ किसून घेतलेला आहे आणि 2 बदाम, 2 काजू हेही बारीक किसून घेतलेले आहे, चिमूटभर वेलची घेतलेली आहे। एक चमचा तूप आपण पॅनमध्ये घातले आहे आणि त्यात हे बारीक किसलेले सफरचंद, मंद आचेवर परतून घ्यायचे आहे। आणि 10 मिनिटांसाठी झाकण देऊन शिजवून घ्यायचं। मध्येच थोडंसं आपण हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा 2 मिनिटांसाठी झाकण। सफरचंद छान वाफून झाला आहे, आता यामध्ये आपण गूळ टाकू। साखरेऐवजी मी याच्यात गुळाचा वापर केला कारण गुळामध्ये कॅल्शियमचं प्रमाण आणि आयर्नचं प्रमाण हे जास्त असतं आणि गुळामुळे पचनक्रिया नियंत्रित राहायलाही मदत होते। आपण गुळ किसून घेतला आहे त्यामुळे मेल्ट व्हायला जास्त वेळ नाही लागणार। हे गुळाचं पाणी आटेपर्यंत अंबत राहायचं। गुळाचं पाणी पण सगळं आटलेलं आहे आणि रंगही छान आलेला आहे। आता आपण यामध्ये पावडर टाकूया काजू आणि बदामाची, त्यामुळे आपल्या ॲपल जॅमची पौष्टिकता आणखीनच वाढणार आहे। हा आपला ॲपल जॅम तयार झालेला आहे। हा तुम्ही लहान मुलांना पोळीसोबत देऊ शकता खायला किंवा नुसताही ते खाऊ शकता। तुमच्या मुलांना गोड आवडत असेल तर नक्कीच हा त्यांना करून खायला घाला। आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर अजून रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।